हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ सेवित। मी प्रकाश पानकर, उपासना केंद्र गळवाडा, तालुका शहावाडी, जिल्हा कोल्हापूर। मी माझ्या वडिलांचा अनुभव एक सांगत आहे की माझे वडील 60-65 वर्षाचे आहेत आणि ते गुरं वगैरे अशा पद्धतीनं घेऊन सोडतात किंवा जातात रानामध्ये, अशा पद्धतीने शेती वगैरे करतात। आणि त्यांचा असा अनुभव आहे की त्यांना एक साईड असं म्हणजे तोंडावरती असा लकवा मारल्यासारखा अटॅक येऊन छोट्यासा सौम्य अटॅक आला आणि तोंडावरती एका साईडला हे झालं, वाकडं झालं, त्यांना समजलं नाही। आणि एक झालं, दोन दिवस झालं, तिसऱ्या दिवशी माझ्या आईनं विचारलं की अहो तुमचं तोंड का वाकडं आहे, वाकडंच नाही म्हणले मी राखणला जातात ते असं जायच्या शेतीच्या आले नाही ते ह्या साईडला झोपले की तसं होतं ह्या साईडला असं मला वाटते म्हणले नाही लई वाकडं दिसायला लागले तोंड तुमचं अशा पद्धतीनं काय तुम्ही म्हणताय। तसं लोकांना विचारायला तर म्हणले तोंड पूर्ण वाकडं झालं आणि अशा पद्धतीचं काय म्हणतोय तुला वाटत नाही काय जरा वाकडं झालं, लोकं विचारायला त्याला नाही म्हणले मला जरा वाटतंय बघितलं मी स्वतः तिथे जाऊन चेहऱ्याकडे तर अहो ते पूर्णपणे म्हणजे लकव्याचा किंवा असा प्रॉब्लेम झाला असं असं वाटलं मला। नंतर मी ते लगेच मी लकव्याच्या इंजेक्शनसाठी डॉक्टरकडे घेऊन गेलो, इथं आसूळ पोरले म्हणे डॉक्टर आहेत लकव्यावरचे, त्यांच्यासाठी मी तिथं म्हणलो जाऊन इंजेक्शन वगैरे काय गोष्टी असे उपचार करूया, ठीक आहे म्हटले। तर मग त्यांना गाडीवर मी घेतलं आणि निघालो आणि गेलो तिथं डॉक्टरना लाईनमध्ये उभा राहिलो आणि ठीक आहे म्हटले तुम्ही टेस्ट केलं, त्यांना चेक केलं, चेक केल्यानंतर ठीक आहे रक्त वगैरे घ्या म्हटलीत, रक्त घ्यायला तो मुलगा आपला रक्त घेणारा लॅबोरेटरीवाला आला, त्या बाजूला त्यांना खुर्चीमध्ये बसवलं आणि बसवलं आणि शांतपणे म्हणलो इथं बसा जरा काय नाही होत इंजेक्शन वगैरे नंतर देतील तुम्हाला, अगोदर रक्त तपासल्याशिवाय इंजेक्शन देणार नाहीत म्हटले। तर रक्त तपासल्यानंतर तो मुलगा आला ठीक आहे म्हटलं बाबानं तुम्हाला इथं द्या इकडं रक्त घेऊया तुमचं आणि तपासल्याशिवाय इंजेक्शन देणार नाहीत, तपासायला इंजेक्शनसाठी इंजेक्शन सुई त्यानं काढली आणि त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे हातामध्ये टोचली सुई आणि वडून सिरिंजमध्ये ते येणार झाले रक्त असं एवढं त्याचं घट झालेलं काय कसं तरी त्यानं हे करून काढून खोचून असं काढलं आणि ते इंजेक्शनमध्ये आलं आणि मला त्यानं बोलवले अरे असं काय वडिलांचं होते काय बाहेर रक्त काही नाही एवढं कसं काय घट, तर म्हटलं अरे झालं असं त्याचं थंडीतनं आम्ही आलो असा प्रकार काय ते झालं नाही नाही म्हटलं जरा वेगळाच प्रकार आहे ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी टोचलं आणि त्यानं त्याच्यातलं रक्त काढलं आणि त्या दुसऱ्या त्या बॉटलमध्ये असं रक्त काढताना ते बाहेर जायनं झालेलं म्हणजे ॲक्च्युली ते बाहेर एवढं घट झालं। तो मला बोलला की अरे जिवंत कसा माणूस आहे पूर्णपणे रक्त साखळे आहे ना अटॅक आलेला आहे सौम्य प्रकारचा आणि हे एवढं रक्त घट आहे आणि तो माणूस जिवंत कसा। मी त्यावेळेस माझ्या काठावर काय म्हणजे अंगावर काटा आला की शहारं अंगावर आलं की माझा बापूनीच यांना पूर्ण माझं बापू भक्त परिवार आहे आणि माझा आनंद पूर्ण बापूने विचार केलेला आहे त्या गोष्टीचा मला क्लिक झालं डोक्यात की सगळे बापूच करू शकतो। ते पूर्णपणे बाहेर रक्त काढले बाहेर जायना कसं तरी त्यानं दाबलं ते गट्टळं बाहेर असं गट्ट बाहेर पडलं आणि म्हणले अरे याच्यावर फास्ट उपचार केला पाहिजे म्हणून मी घाबरलो। शेवटी बापूनं म्हणलं बापू तुम्ही आहे जा इथपर्यंत 3 दिवस ठेवलं त्यांना आणि आम्हाला माहिती नाही होऊ दिलं आता आलं ते एवढं रक्त घट ह्यो माणूस एवढ्या दिवस कसा काय जिवंत राहिला आणि इथपर्यंत एवढं घट रक्त आहे आणि अटॅक त्याचा परत डबल का आला नाही। लगेच माझ्या अंगावर काटा मारला लगेच बोललो डॉक्टरने ठीक आहे तुम्ही 15-20 मिनिटात तुम्हाला रिपोर्ट देते लगेच इंजेक्शन करूया। लगेच डॉक्टर म्हणला म्हणलो काय डॉक्टर असाचा प्रकार आहे असू दे म्हणलं काय टेन्शन नाही मी आहे ना त्याला। लगेच त्यांनी माझ्या डोक्यात विचार केला एवढं घट्ट रक्त शरीरात चालय एक गुठळी झाली तरी माणसाला अटॅक होऊन पॅक संपतोय। तर बापूंचं मी आंबंद्याच म्हणतो की एवढं त्यांनी बापूने माझ्यासाठी म्हणजे विचार केला की मी लगेच डोक्यात माझ्या लई विचार बापूच्या विषयी पटापट मंत्र मला वाटलं की बापूने हे सगळं थांबून ठेवलं एवढ्या विषयी मला नेसपर्यंत मला कळसपर्यंत आणि ते डॉक्टर बोलले घाबरू नकोस मी आहे त्याला इंजेक्शन केलं ओके देईल। लगेच त्यांनी एक अर्ध्या तासात रिपोर्ट आल्यानंतर त्यांना इंजेक्शन घेतलं 2 इंजेक्शन मारली आणि पूर्णपणे इंजेक्शन त्यांनी मारल्यानंतर एक औषध 4,000 दिलं हे रेग्युलर कर काय होत नाही वाटलं ना तुझ्या टेन्शन नाही घेऊस काय परत गोष्टी रिस्क घ्यायची काही गरज नाही एवढं बघूया नंतर मग गोळ्या आपण चालू करू त्याच्या रक्त पातळव्याच्या वगैरे दिल्या तुम्ही काय होत नाही त्यांना हे रेग्युलर कर फक्त या गोष्टी माझ्या डोक्यात परतच पण अशा राहिल्या की ते इंजेक्शन करून गोळ्या बाबू माझे वडील पूर्णपणे आता त्याजून बरे झालेले आहेत व्यवस्थित आहेत काहीच त्यांना त्यांचा त्रास करू दिला नाही बापूने सगळ्या गोष्टी त्यांचा त्रास फार कमी करून अगदी कमीत कमी त्रासामध्ये बापूने माझ्या वडिलांना पूर्णपणे कमीत कमी त्रासामध्ये बरं केलेलं आहे आणि मला बी फार त्याच्यातून आनंद मिळालेला आहे आणि हे फक्त माझा बापूच करू शकतो श्रीराम अंबज्ञानाथ।